पारनेर तालुक्यातील रेनवडी या गावचे सरपंच श्रीकांत डेरे यांच्या 44व्या वाढदिवसानिमित्त रेनवडी ग्रामपंचायतने अनावश्यक खर्च टाळत वृक्षारोपण व कोरोना काळामध्ये चांगली कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करत एक अनोखा उपक्रम राबवला. यावेळी ग्रामस्थ व पत्रकारांनी श्रीकांत डेरे यांचा सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव तथा तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे, निलेश लंके प्रतिष्ठानचे युवा तालुकाध्यक्ष विजय औटी, पाडळीचे सरपंच भाऊसाहेब डेरे, काठापूरचे सरपंच दस्तगीर मुजावर, ग्रामसेवक प्रवीण खराडे, पत्रकार संजय मोरे आदींनी सरपंच डेरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही गाजावाजा न करता अनावश्यक खर्च टाळत मान्यवरांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे यांना रेनवडी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच कांचन बाबासाहेब येवले, सदस्य दत्ता येवले, सत्यभामा येवले, विजय पडवळ, किरण शेठ ढोमे, ग्रामसेवक मीना काळे, पत्रकार विनोद गायकवाड, शिरीष शेलार, बाबाजी वाघमारे, संतोष सोबले, राम तांबे, सागर आतकर, संदीप गाडे, आनंदा भुकन, विजय रासकर, संपत वैरागर, सुभाष भामरे, स्वप्नील भालेराव, चंद्रकांत कदम, श्रीनिवास शिंदे आदी पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता येवले यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र येवले यांनी केले. यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्या तर निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय औटी, मायभूमी न्यूजचे मुख्य संपादक दत्ता गाडगे व सरपंच श्रीकांत डेरे यांनी पाहुयात. मी श्रीकांत डेरे, सरपंच रेनवडी. आज रेनवडी ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम करायचे ठरवले होते. पण सध्या पुराची स्थिती पाहता व पारनेर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता वाढदिवसाचा सगळा अधिक खर्च टाळून आम्ही ग्रामपंचायतने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचे ठरवले. त्याचबरोबर तालुक्यातील काही पत्रकार मंडळांचा सन्मान घेण्याचे ठरवले. तर आत्ताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडलेला आहे. त्याच्यामध्ये देशी वृक्षाचा आम्ही लागवड केली आहे. त्यामध्ये वड, पिंपळ, नारळ, आंबा अशा प्रकारची झाडं लागली आहे. तरी कुठलाही अजून खर्च न करता, खर्चाला फाटा दिला, आम्ही हा एकदम साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी पत्रकार मंडळी उपस्थित असल्याबद्दल त्यांचा मी सगळं आभार मानतो. रेनवडी ग्रामस्थांची साध्या पद्धतीने वाढदिवस करा आणि हा कार्यक्रम करा. वृक्षारोपणाचा व्यवस्थित कार्यक्रम करा. सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो. रेनवडी गावचे सरपंच आणि विद्यश उद्योग आदरणीय श्रीकांत शेटडेरे यांचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त रेनवडी ग्रामपंचायतच्या वतीनं गावाने असं ठरवलं की सगळीकडं पूर परिस्थिती आहे, त्याचप्रमाणे कोरोनाची परिस्थिती पारनेरमध्ये बिकट असल्यामुळं या ठिकाणी गावाने ठरवलं कुठलाही फाजील खर्च न करता गावामध्ये चांगल्या पद्धतीचं वृक्षारोपण करायचं. ते वृक्षारोपण आज करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावाने म्हणजे एक मनात त्यांची इच्छा होती की सर्व पत्रकार बांधवांचा एक सन्मान सोहळा आपण करूयात आणि वृक्षारोपण करूयात. वृक्षारोपण झाल्यानंतर या ठिकाणी सर्व तालुक्यातील पत्रकारांना बोलून सर्व पत्रकारांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मानपत्र देऊन सर्व पत्रकारांचा येतोचित असा सन्मान आज या ठिकाणी केलेला आहे. पारनेर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हा सचिव या नात्यानं मी श्रीकांत शेटडेरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि सर्व पत्रकार बांधवांचा त्यांनी या ठिकाणी सन्मान केला, आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या ऋणात राहणं आम्ही पसंत करतो. त्यांना पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. मी प्रतिनिधी स्वप्नील भालेराव, मायभूमी न्यूज, रेनवडी.
अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।